मैत्रिणीनो, तुमच्या माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर पूजा झालेली आहे, आज आहे माझा तिसरा गुरुवार आणि आज आहे गुरुपोषामृत. तर गुरुपोषामृतांच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुवाराच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मी आता तिसऱ्या गुरुवाराची पूजा केलेली आहे, माझी पोती वगैरे वाचून झालेली आहे. 53 अध्यायाची पोती आहे, तर मी पूर्ण वाचून घेते. 53 अध्याय पूर्ण वाचलेले आहेत. आता मला करायची आरती, तर तुम्हाला मी आरती दाखवणार आहे, कशा प्रकारे पूजा केलेली आहे ते शेअर करणार आहे. चला तर मग तुम्हाला पूजा दाखवते. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. तर गुरुचरित्राचं हे कथासार आहे, तर दर गुरुवारी मी हे कथासार वाचते. 53 अध्याय आहेत, 53 अध्यायाचं पारायण करते मी. तर आरतीचं ताट सजवलेलं आहे, पूजा वगैरे झालेली आहे, फक्त आता आरती करायची राहिलेली आणि नैवेद्य दाखवायचा राहिलेले. सध्याचा नैवेद्य मी केळी ठेवलेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे, खूप छान असं प्रसन्न वाटत आहे आणि आजच्या दिवशी मला छान असा अनुभव आलेला आहे. तर आज माझे तिसरा गुरुवार आहे, तर तिसऱ्या गुरुवारापर्यंतच महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केलेली आहे. तर तुम्हाला मी सांगते माझी इच्छा काय पूर्ण झालेली आहे. तर माझे 500 सबस्क्राईब आज पूर्ण झालेले आहेत. तर मी श्री स्वामी समर्थ महाराजांची खूप खूप आभारी आहे आणि तुम्ही पण मला सपोर्ट केल्याबद्दल तुमची पण मी खूप खूप आभारी आहे. तर मनापासून मी तुमचा धन्यवाद मानते आणि महाराजांचा पण. चला तर मग मी आता पूर्ण तुम्हाला पूजा दाखवते, सकाळची देवपूजा पण दाखवणार आहे. तर मी तर बघू शकता हे कळस मांडलेला आहे, आपला कुलदेवतेचा कळस आहे. तर मी देवघरातच मांडलेला आहे आणि ही जे फोटो आहे रेणुकादेवीची, तर मी माहूरला गेले होते त्यावेळेस माहूरहून घेऊन आलेली आहे. आणि कवडी पण आणलेली आहे, रेणुकादेवीच्या 5 कवड्या पण आणलेल्या आहेत. तर मी तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे अभिषेक केलेलं पाणी आहे, तर ते आपल्याला पाणी फेकून द्यायचं नाही आहे, कारण शुद्ध पाणी असतं, आपण खराब पाणी वापरत नाहीत. आपण हे पाणी पिलं तरी चालतं, कारण जे काही शरीरामध्ये आपले व्याधी असतात ते नष्ट होतात. एक वेळेस आपल्याला याला तारक मंत्र म्हणून आपल्याला हे पाणी प्यायचं आहे. तर मग आता माझी पूजा वगैरे झालेली आहे, तुम्हाला दाखवलेली पूजा कशी मांडलेली आहे ते. जर तर मैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. 53 अध्यायाची पोती वाचते ना मी, तर थोडासुद्धा कंटाळा येत नाही पोती वाचायचा. खूप छान अशा कथा आहेत दत्तात्रेय महाराजांच्या, इतक्या सुंदर अशा कथा आहेत. थोडक्यामध्ये एक एक पानाचाच अध्याय आहे, पण खूप छान असं पद्धतीनं रचलेला आहे आणि वाचायला पण खूप असा उल्लास येतो, असा कंटाळा येत नाही, खूप छान असामध्ये होऊन जातो. तर खूप छान अध्याय आहेत. जर तुम्ही जर करायची इच्छा असेल गुरुचरित्राचं पारायण, गुरुवारचं व्रत, तर तुम्ही ही पोती वाचू शकता. तर मी आता 11 गुरुवार ही पोती वाचणार आहे. तर बघू शकता तुम्ही की माझं पारायण किती वेळेस होणार आहे. 11 वेळेस, सलग 11 वेळेस माझं पारायण होणार आहे गुरुचरित्राचं. कारण मी गुरुचरित्राचं पूर्ण पोती वाचत आहे, त्यामुळं माझं 11 पारायण होणार आहेत, एकदम सलग पारायण होणार आहेत 11. तर आता माझे 3 पारायण झालेले आहेत. दरवेळेस मी पूर्ण पोती वाचते, त्यामुळं माझं पारायण पूर्ण होणार आहे. तर आता 3 पारायण झालेले आहेत, आता राहिलेले आहेत बाकीचे, ते पण सलग मी असे करणार आहे. चला आता मी पूजा झालेली आहे, 12 अगोदर मला आरती करून घ्यायची आहे. तर 12 अगोदर आपली पोती पण वाचून झालेली आहे. आजच्या गुरुवारी थोडं लेट झालेलं आहे, कारण मुलांना खायला वगैरे करून दिलं, शाळा होती, डबे वगैरे करून दिले, ते गेलेले आहेत, त्यामुळे मला थोडासा उशीर झालेला आहे. नाहीतर दरवेळेस आपली 10:30 पोती होऊन जाते आणि आरती पण होते, तर आता थोडं उशीर झालेला आहे. तर मी वेळ न घालवता अगोदर आरती करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला बोलते आणि पुन्हा एकदा आरती केल्याच्या नंतर पूजा दाखवते. किती सुंदर दिसते बघा पूजा आरती केल्याच्या नंतर. तर हे पानापासून आरतीचं ताट तयार केलेलं आहे मी, सजवलेले. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं ताट सजवलेलं आहे. हे पानं आहेत झाडाची आपल्या. अनुभवीते जाणे तिजे गुरुपदीचे अभिलाषी, धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची, पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी, सर्वही तीर्थे घडले आमादी गुरुरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची, कोटी ब्रह्मा हा त्या हरिता करिता दंडवट, लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. आरती झालेली आहे,
आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना सुद्धा झालेली आहे, तुम्ही पण आरती घ्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्या आणि असाच सपोर्ट मला करत राहा आणि तुमची पण इच्छा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करो ही श्री स्वामी समर्थ महाराजाच्या चरणी प्रार्थना आहे। चला तर मग पूजा वगैरे झालेली आहे, आता फक्त नैवेद्य करायचा आहे आणि खूप छान असं प्रसन्न वाटत आहे घरामध्ये। महाराजांची पूजा केल्याच्यानंतर खूप छान असं प्रसन्न वाटतं, तर तुम्हाला मी लांबून एकदा पूजा दाखवते। तर बघा आरती वगैरे झालेली आहे, पूजा वगैरे सगळं झालेलं आहे, आता मला करायचं आहे स्वयंपाक। तर महाराजाला नैवेद्याला मी काय करते ते तुम्हाला दाखवणार आहे, फक्त ताट दाखवणार आहे, पूर्ण स्वयंपाक शेअर करणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो। तर मैत्रिणीनं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। तर महाराजांची पूजा केलेली आहे, तुम्ही पण दर्शन घ्या। आज माझा तिसरा गुरुवार आहे, तर माझे 3 पारायण झालेली आहेत, तर मी आता 11 पारायण करणार आहे आणि जर माझी मनातील इच्छा पूर्ण झाली तर मी 11 पारायण केल्याच्या नंतरसुद्धा त्याच्यानंतर 2 वेळेस 11-11 गुरुवार करणार आहे आणि ते पारायण पण सुरूच ठेवणार आहे। आणि 3 वेळेस गुरुवार केल्याच्या नंतर मला महाराजांची ते काय परिक्रमा करायची आहे। तर महाराजांची जर इच्छा असेल तर ते मला परिक्रमेला घेऊन जातील। तर तुम्हाला मी ज्यावेळेस परिक्रमा करायला जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला कशी असते परिक्रमा काय नाही ते पण शेअर करणार आहे। चला तर मग आपण पुन्हा भेटूया, महाराजाचा नैवेद्य करून दाखवते तुम्हाला काय काय करणार आहे ते। चला तर मग सबस्क्राईब जरूर करा, विसरू नका आणि लाईक पण करा आणि तुम्ही पण महाराजांचं दर्शन घ्या, गुरुचरित्र पारायणाचं पण दर्शन घ्या। धन्यवाद। 1 वाटी डाळीचे बेसनाचे लाडू केलेत, बरोबर मोजून 11 झालेले आहेत। तर हे महाराजांना खूप आवडतात बेसनाचे लाडू, नैवेद्यासाठी केलेले आणि नैवेद्याचं ताट आहे। तर बघू शकता हे 2 पोळ्या आहेत, आलूची पिवळी भाजी आहे, साधं वरण आहे आणि भात आहे। आज मी महाराजांचे आवडते बेसनाचे लाडू केलेले आहेत। तर मला माहीत नव्हतं 500 सबस्क्राईब झालेले आहेत म्हणून, आरती वगैरे झाल्याच्या नंतर मोबाईल पाहिलं तर त्यामध्ये दाखवलं की 500 सबस्क्राईब झालेले आहेत। चला तर मग आता देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि तुम्हाला पण बाय बाय करते। तर माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की कसा झालेला आहे ते। धन्यवाद मैत्रिणीनो।